शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी शुभांगी, आपण पाहत आहे न्यूज 24। सह्याद्री पाहुयात अहमदनगर शहरातील महत्त्वाच्या बातम्या। शहराची खबरबात मध्ये मालमत्ता कर व पाणीपट्टीचा थकबाकी वसुली यंदा महानगरपालिकेने इतिहासातील सर्वोच्च वसुलींची नोंद केली आहे। 5 वर्षांपूर्वी सन 2018-19 मध्ये 69.29 कोटींच्या सर्वोच्च वसुलीची नोंद झाली होती। यंदा सन 2022-23 या आर्थिक वर्षात महानगरपालिकेने विक्रमी 70.15 कोटींची कर वसुली केली आहे। यात 39.10 कोटींची थकबाकी तर 31.5 कोटी रुपयांची 2022-23 वर्षातील कराची वसुली झाली आहे। दरम्यान थकबाकीच्या प्रमाणात वसुलीचे प्रमाण मात्र 28% आहे। मैदानी चाचणी झाल्यानंतर 3 महिन्यांच्या प्रतीक्षेने काल पोलीस शिपाई पदाच्या भरतीसाठी लेखी परीक्षा पार पडली। 1,606 उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले होते, त्यांपैकी 781 उमेदवारांनी परीक्षेसाठी हजेरी लावली। तब्बल 825 उमेदवार गैरहजर राहिले। जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानात सकाळी 8:50 ते 10:20 वाजेच्या दरम्यान ही परीक्षा पार पडली। जिल्हा पोलीस अधीक्षक ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती बोर, पोलीस उप अधीक्षक कमलाकर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे 350 पोलीस अधिकारी व अंमलदारांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता। एका लाईनमध्ये 30, याप्रमाणे एकूण 54 लाईनमध्ये बैठक व्यवस्था करण्यात आली होती। एका खाजगी बँकेच्या नगर शहरातील शाखेत मॅनेजर म्हणून नोकरी करणाऱ्या व्यक्तीला येथील एका तरुणाने शिवीगाळ केली। याबाबत जाब विचारण्यासाठी गेलेल्या मॅनेजरला पत्नीसोबत गैरवर्तन केल्याची घटना मल्लार चौकात घडली। पीडित महिलेने फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात तरुणाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून नितेश रंगवार असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे। खाजगी हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करणाऱ्या महिलेचा पाठलाग करून त्यांच्यासोबत लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करणाऱ्या तरुणाविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पीडित महिलेने फिर्याद दिली असून जनार्दन वाघमोडे असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे। केडगाव येथे विजेचा शॉक बसून एकाचा मृत्यू तर एक जण जखमी झाला आहे। अक्षय शांतवन उर्फ पोपट पाटोळे असे मयताचे नाव आहे, तर सोमनाथ दामू भांबळ असे जखमी झालेल्याचे नाव आहे। या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अरुण शांतवन उर्फ पोपट पाटोळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ठेकेदार अमित अजिनाथ थोरात व विद्युत महामंडळाचे अधिकारी वायरमन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अक्षय पाटोळे व सोमनाथ भांबळ हे विजेचे काम करणारे ठेकेदार अमित थोरात यांच्याकडे कामाला होते। शहराची खबरबात मध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।